आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील मसवड मसाईवाडी येथील आणि आदर्श शिक्षक नागू वीरकर लिखित हेडाम या कादंबरीस दुसरा राज्यस्तरीय महाराष्ट्र मराठी साहित्य मंडळचा सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार माननीय आमदार संजय केळकर, आमदार ठाणे ज्येष्ठ साहित्यिक आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमुटकर यांच्या हस्ते ठाणे वर्तकनगर येथे प्रदान करण्यात आला। हेडाम कादंबरी सध्या साहित्यिक जगतामध्ये बहुचर्चित कादंबरी असून तिला दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार भेटला आहे। तर मुक्त सृजन साहित्य मंडळ औरंगाबादचा राष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कार जाहीर झाला असून तो 21 आणि 22 जानेवारी 2024 महाबळेश्वर येथे साहित्य संमेलनात दिला जाणार आहे। हेडामची अल्पावधीत 2 आवृत्त्या संपल्या असून तिसरी आवृत्ती प्रकाशनाच्या उंबरठ्यावर आहे। हेडामला देश विदेशातून मागणी येत असून तिचा इंग्रजी आणि कन्नडमध्ये अनुवादित करण्याचे काम सुरू आहे। नागू वीरकर हे ठाणे पालघर येथे केंद्र प्रमुख पदावर कार्यरत असून ते मूळचे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसाईवाडी गावचे एका मेंढपाळाचे सुपुत्र आहेत। बालपणी सुशिक्षित बेरोजगारीच्या काळात रानो माळात शेळ्या मेंढ्या राखून ते शासकीय सेवेत रुजू झाले आहेत। हेडाम ही एक उपेक्षित वंचित घटक मानदेशी दुष्काळी तालुक्यातील शेती आणि तेथील विद्यार्थी शिक्षण यांच्यावर प्रकाश टाकणारी कादंबरी आहे। असे पुरस्कार प्रदान करताना अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर घुमटकर म्हणाले आहेत, त्यांना महाराष्ट्रातून अनेक स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। मांज ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांज ओव्हर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।